कर्नाळा अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा परिणाम येथील प्राण्यांच्या संख्येवर झालाय की काय असा प्रश्न निर्माण झाला असून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्राणी गणनेला लावलेल्या ट्रॅक कॅमेरात केवळ रानटी डुक्कर आणि माकडं कैद झाली आहेत वन विभागातर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते यंदा पाच मे रोजी ही गणना सुरू झाली असून प्राणीप्रेमी रात्रभर पाणवठ्यावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपत होते वन विभागासोबत वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रितपणे पाच आणि सहा मे रोजी रात्रीच्या वेळेला प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी अभयारण्यात तीन मचान आणि ट्रॅक कॅमेरे बसवण्यात आले होते वीस पेक्षा जास्त जणांच्या पथकांनी प्राण्यांची गणना केली मात्र कॅमेऱ्यात इतर प्राणी कैद झाले नसल्याने कर्ना अभयारण्यातील वन्यजीव नष्ट होत तर चालला नाहीये ना असा प्रश्न निर्माण झाला एकीकडे पनवेल परिसरात झपाट्याने सिमेंटचे जंगल उभारले जात आहेत कर्नाळा अभयारण्यात परिसरात देखील फार्म हाऊसच्या नावाखाली निसर्गाशी खेळ सुरू झालाय बांधकामे करून मानव प्राण्याच्या वस्तीत शिरकाव करत आहेत यामुळे अनेक वेळा मानवी वस्तीत काही प्राणी शिरल्याचे पाहावयास मिळत आहे सुमारे बारा पूर्णांक एकशे पन्नास चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे स्थानिक तसंच स्थलांतरित एकशे सत्तेचाळीस प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत हिऊनस्त्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे डुक्कर भेकर खवल्या या या ठिकाणी यापूर्वी पाहिले गेलेत मात्र निसर्ग अनुभव कार्यक्रमात इतर प्राणी वनविभागाला दिसले नाही आहेत अभयारण्याचा विस्तार मोठा आहे इतरत्र प्राण्यांचा वावर आहे आम्ही केवळ तीन ठिकाणी ट्रॅक कॅमेरे लावले होते यामध्ये डुक्कर आणि माकडे वगळता आम्हाला काही दिसले नाहीये याचा अर्थ अभयारण्यात प्राणीच नाही आहेत असा होत नाही अशी माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट